स्विमिंग क्लास। शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात, आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल। दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल। ओके सर। स्विमिंग क्लास मध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल, सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल। या क्लासेस मधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल। सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात। घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई आई, तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे। आमच्या हॉबीज क्लासेस मध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे। वा, ही तर खूप चांगली बातमी आहे। स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात। पण चिंकी उदास उभी असते, जणू ती स्विमिंग क्लास साठी अजिबात उत्साही नव्हती। काय झालं बाळा, तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसतेस। तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचंय ना? आई, मला पाण्याची भीती वाटते। एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन। काहीतरी कारण सांग। नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय। भीती कशाची बाळा, अजिबात घाबरायचं नाही। जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं, नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही। नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय, मी बुडाले तर? आई हे ऐकून हसू लागते। काही होणार नाही तुला, तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील। चला तयार व्हा, बाबा ऑफिस मधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी। थोड्याच वेळात बाबा ऑफिस मधून येतात आणि सगळे जण बाजारात जातात। गट्टू चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या, कॉमन रंग काळा। हो आई, मला हा ड्रेस आवडला। हो आई, मलाही हा ड्रेस आवडला। अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात। शनिवारचा दिवस उजाडतो आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते। आई, माझं डोकं दुखतंय, दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी, शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ, बघच एक दिवस तू सगळ्यात चांगला स्विमिंग करशील। तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो, डरपोक डरपोक डरपोक। असं नाही बोलू गट्टू, तिला हिम्मत दे, जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल। शाळेत तिची काळजी घे, थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल। ठीक आहे आई। दोघेही शाळेत पोहोचतात। रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात। वेलकम क्लास, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालून या, मागे चेंजिंग रूम आहे। बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घालून येतात। किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी, तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी। यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात। स्विमिंग साठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं। याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये, यासाठी प्राणायाम करायचा असतो जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो। आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूल मध्ये जायचंय आणि थोड्या थोड्या वेळ राहायचंय। एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो। एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात, पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते। काय झालं चिंकी, तू पाण्यात का जात नाहीये? मला भीती वाटतेय सर। घाबरायचंय काय चिंकी, काही होणार नाही, तुला टायरही बांधला आहे। तू आरामात पाण्यामध्ये जा, माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे। बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात, चिंकी घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत। हो चिंकी, घाबरू नको, खूप मस्त वाटेल तुला। चिंकी ये ना पाण्यामध्ये, ये ग चिंकी ये। गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो, घाबरायचं काहीच कारण नाही, फक्त तुझे डोळे बंद कर। गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूल मध्ये घेऊन जातो। पाणी खूप थंड आहे। आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय, तू घाबरू नकोस आणि हळूहळू तुझे डोळे उघड। चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळे जण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात, चिंकी चिंकी चिंकी। चिंकी सुद्धा खुश होऊन जाते। टीचर म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून, छान वाटतंय ना तुला? हो सर। आजच्या पुरतं बस एवढंच, फक्त हे लक्षात ठेवा
पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं युट्यूबवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळे जण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे. ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचताय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो. आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी, आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशन मध्ये तुलाही घेतलं जावं. आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी तू सगळ्यात चांगलं पोहोशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आई, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला, पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.